अमणापूर पूर्व वाहिनी कृष्णामाईच्या कुशीत हिरवाईनं नटलेलं एक टुमदार गाव। लोकसंस्कृती, लोककला, क्रीडा, साहित्य, नाट्य याचबरोबर कृषी संस्कृतीतील बारा बलुतेदारीच्या भवई उत्सवाची परंपरा, स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा लाभलेलं हे गाव। या लॉकडाऊनच्या काळात मला माझ्या या अमणापूर गावची नव्यानं ओळख झाली। गावाला नदीचे इंग्रजी एस अक्षराच्या आकाराप्रमाणे वळण आहे। गावाच्या पश्चिम बाजूला अर्धगोलात बंचाप्पा बन हे गायरान नोंद बुरली हद्दीची, वहिवाट अमणापूरची। तर पूर्वेला पुलाखालून खालच्या अर्धगोलात कोंडार हा उथळ पाण्याचा गवताळ भूभाग आहे। गावाचा हा सर्वच परिसर पशुपक्ष्यांनी किती संपन्न आहे याची प्रचिती मला लॉकडाऊन काळातील भटकंतीनं आली। गावाच्या पूर्वेला पुलावरून दिसणारा पिराजवळचा परिसर म्हणजे कोंडार। या निर्मनुष्य परिसरात उथळ पाण्यात नेहमी शिकार करून उन्हाला शेकत बसणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट, माशांवर ताव मारणाऱ्या नदी सुरळपासून चमचा, हळदी कुंकू बदक नेहमी सूर मारताना दिसतात। रणरणता मार्च संपून एप्रिल महिना सुरू झाला तसा कोंडार परिसरातील तांबटावर पक्ष्यांची सभा रंगात यायला लागली। लहान मोठ्या मगरींचा मुक्काम असलेला हा परिसर, त्यातीलच एका मगर मावशीच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून थेट हिमालयातून पहिल्यांदाच आलेल्या चक्रवाक पक्ष्यांची उपस्थिती राहिली। या बैठकीत पांढऱ्या मानेच्या कर्कोचाचे मादीसमोर प्रणयाराधन नृत्य करताना दिसले, तर ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात पुलाखालील मातीची घरटी वाहून गेल्याबद्दल भिंगऱ्यांनी पाण्यात सूर मारत आपला निषेध नोंदवला, तर चिखल्या, पांढरा, पिवळा धोबी, ठिपकेदार तुतवार, गुल या हिमालय अरबी समुद्रावरून येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांनी गावागावातील गटारींमुळं पाणी दूषित होत असल्याचं निदर्शनास आणून दिलं। या बैठकीत चित्रबलाक पक्ष्यांनी यावर्षी नदी प्रदूषण कमालीचं वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला, तर गोताखोरांनी वाढत्या प्रदूषणामुळं अनेक मासे मृत पावल्याबद्दल खेद व्यक्त केला। या बैठकीला खुल्या चोचीचे कर्कोचे, पांढरे कंकर, शेकाट्या, तुतवार, पांढरे बगळे, राखाडी बगळे, सामान्य खंड्या, ताम्रमुखी टिटवी, पान कोंबडी, मध्यम बगळा आदी पक्षी सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। तर लांब चोचीच्या युरेशियन कोरल, सामान्य तुतवार या पाहुण्या पक्ष्यांची लुडबुड सहज टिपायला मिळाली। खरं तर पाहुण्या पक्ष्यांचा हा परतीचा काळ। याच काळात पलूस रोडवरच्या लाल चुटुक फुलांनी बहरलेल्या काटेसावर वृक्षावर युरोपियन गुलाबी मैनांचा मुक्काम पडलेला, त्यांच्या थव्यांचे संचलन मात्र हजारवाडी परिसरात पाहायला मिळाले। या झाडावरील लाल चुटुक रक्तरंगी मोहक फुलं मकरंद फळे खाण्यासाठी गर्दी करणाऱ्या जांभळा शिंजीर, राखी रामगंगा, कोतवाल, बामण मैना या पक्ष्यांच्या किलबिलाटानं या झाडांचा परिसर सुरमयी झालेला। एकदा तर झाडावर परदेशी पाहुणी दिसली, चंदेरी डोक्याची मलबारी मैना। पुलाच्या परिसरात गेलंकी भिंगरी, पाकोळी आणि पारव्याची पुलाखाली घरटी बांधण्याची लगबग दिसली। इवल्याशा चोचीतून चिखल आणून
घरट बांधणाऱ्या भिंगरीचं कौतुक वाटतं। तर शेताकडे जाताना काळ्या ओढ्याच्या पुलाखाली राहणारी ठिपकेदार पिंगळ्याची जोड तिथल्या करंजाडात इलाई चिंचेवर बसून दिवसभर पेंगतात। याच ओढ्याच्या संगमाजवळ मगरीची वीण बघताना ओढ्यातील मांगूर मासे अलगद उचलताना हिरवा ढोकरी दिसला। तर इथल्या बामणी घारीचा वेध घेताना पिवळ्या धमक हळद्याने माझे लक्ष वेधले। संध्याकाळच्या वेळी नदीकाठावरची गावची गटारगंगा साफ करणारे कृष्णाकाठच्या नूडल्सप्रेमी शेकाट्यांची वर्दळ वाढलेली दिसते। त्यांच्याबरोबर कावकाव करणारा कावळा कितीही कर्कश वाटला तरी तोही कृष्णाकाठचा स्वच्छता दूतच आहे। याच उद्योगात दिसतात पाणकोंबड्या। रेल्वे लाईनला जांभळी पाणकोंबडी दिसते तर नदीकाठच्या गटारात लाजरी पाणकोंबडी। तर शिवच्या शेतातल्या चरीत तपकिरी फटागडी जोडीनं दिसते। एकदा तर भर पावसात लाजऱ्या पाणकोंबड्याचं द्वंद्व पाहायला मिळालं। त्यांचा शूट घेत वर मठाकडे गेलो तर तुळस कट्ट्यावर चिमणी, साळुंकी, सुगरण भर पावसात दाणे टिपताना दिसले। उन्हाळा संपत आला तसे पाहुणे पक्षी दिसेनासे झालेले आणि माझा मोर्चा कोंडार सोडून बनाकडे सुरू झाला। सकाळी लवकर उठवायला परड्यातील बाभळीवर दयाळ, चिरक तर आवट्याच्या लिंबावर बसलेला कोकिळ पहाट सुरमई करायला लागलेले। उठून खाली परसात येऊन पाहतो तर बाभळीखाली फांजरीत किडे टिपणारा चातक एखाद्या राजकुमाराच्या डोक्यावर शोभावा असा टोप असणारा काळ्या पांढऱ्या रंगाचा हा चातक पक्षी। मग घरात येऊन हँडी घेतला आणि त्याला टिपण्यासाठी पाठलाग सुरू झाला। कधी बाभळीच्या बुंध्यात, कधी डांबाच्या तारेवर, कधी नागोबा कट्टा, सती, शोषखड्ड्याची भिंत, भोसल्यांच्या मळीचा तट, पाणी पुरवठा स्टेज, लिंगायत स्मशानभूमी, मठाच्या पायऱ्या असा पाठशिवणीचा खेळ दहापर्यंत रंगला। दरम्यान खालच्या डांबाच्या वडणीवर बसलेल्या एका राखाडी पाखरांकडं आकर्षित झालो। भिजलेल्या या पाखराचे डोळे, डोळ्याभोवतीची पिसांची ठेवण चोच तर पावशासारखी दिसले, मात्र राखाडी गडद रंगानं भलतीच गफलत केलेली। भुरभुरणाऱ्या पावसानं तेही गारठलेले आणि मीही। या राखाडी पक्षाची माहिती शोधली तर तो निघाला कारुण्य कोकिळ, छोटा पावशा। झालं कोकिळेच्या कुळातील आणखी एक प्रकार मला न कळत उमजला। त्याला टिपतानाच आप्पाच्या उकरड्यावर जंगली मैनाची जोडी दिसली। बनाच्या वाटेला जाताना भाभीच्या घरामाग सिमेंट विटेच्या फटीत रॉबिननं घरटं केलेलं। त्या घरट्यात डोकावत राम मंदिर कॉर्नरपासून मी बनाची वाट धरायचो। वाटेवर जागोजागी दिसायची कवड्या गप्पी दासाची लुडबुड। ऊन डोक्यावर आलं की भोसल्यांच्या मळीतल्या शाळवाच्या दाण्यांवर सुगरणींचा दणका उठायचा। कुपावरल्या चिंचच्या झाडाला टांगलेली 10-12 सुगरणींची खोपी न्याहाळत पायवाट तुडवायची। समोर मोटरवर बसून पांढऱ्या भुवईचा धोबी पिलांना साध घालताना दिसला। वाऱ्यानं वाकून वाटेवर पडलेल्या चिंचपट्टीला वळसा घातला तर कोतवालाच्या एका जोडीचा नेहमीप्रमाणे तिथल्या लाईटच्या खांबावर गुतापलेल्या घाणेरीच्या वेलावर पाठशिवणीचा खेळ रंगात आलेला। पुढं करंजीच्या झापात नेहमी सुभग, व्हाईट आय यांचं दर्शन हे ठरलेलंच। किसनाच्या मळीजवळ कळकीच्या बेटात पिवळ्या डोळ्याच्या साथ वहीचा गलका चाललेला, यांच्या 2-3 जोड्यांचा खेळ रंगात आलेला। करभऱ्याच्या लिंबाजवळ चिंचपट्टीवर लाल बुडी बुलबुलची जोडी विश्रांतीला थांबलेली।
तर तातुगड्यांच्या आंब्याखाली शाळवात राखी वटवट्या मनोली असं ज्या त्या पक्षानं आपला गड आणि एरिया वाटून घेतलेला. लाल मनोली, पांढऱ्या ठिपक्यांची मनोली, काळ्या डोक्याची तिरंगी मनोली, तर यंदा नव्यानंच पाहायला मिळालेली फिकी मनोली. हा चिमणीपेक्षा लहान पक्षी शेतकऱ्यांचा सच्चा दोस्त. गवत बीज खाऊन शेतातील तणांवर नियंत्रण ठेवण्याचं मोठं काम ही इवलीशी मनोली करताना दिसते. वेडा राघो, शिंपी, साळुंख्या या देखील बऱ्याचदा याच कामावर दिसल्या. तांबूस शेपटीचा चंडोल, रेशाळ वटवट्या, धान तीर चिमणी या पाहुण्यांची लुडबुड ही नदीकाठच्या गवताळ भागात दिसते. संजाच्या मळीकडच्या झाडावर माकडांचा हैदोस चाललेला, सबंध रस्त्यावर कोवळ्या पानांचा थर लागलेला. अशा मोहित्याच्या मळीजवळ घसारीला लागलं की टिटवी टी 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 कोकळायला चालू करते. नाही बाय तुझ्या अंड्याकडे येत, असं म्हणत मी वतातनं वर सरकायचं. मोरांचे लांडोरीला साथ घालणारे केकारव, खंड्या पक्ष्याची किलकिल कानावर पडायला लागली. अगदी सुरुवातीच्या सोनाराच्या तालीजवळच्या पडक्या बाभळीवर दोन चातक दिसले. मग किरकिरणाऱ्या सिकाडा किड्यांवर शिकारा, मोहोळघार मारताना दिसले. फोटोसाठी त्यांचा थोडा पाठलाग केला. चिंचपट्टीत भोरड्यांचं भांडण पेटलेलं दिसलं. त्यांचा कालवा हा नेहमीचाच, असं म्हणत पुढं वताकडं ओरडणाऱ्या बेडकांच्या तळाकडं भेट दिली. वाटेत बसलेला ब्लॅक आयबीसचा थवा माझी चहूल लागताच करकरत हवेत भिरकावला. डबक्याजवळ गेलो तर दोन्ही बाजूला ठोकरी बगळा, राखाडी बगळा एका पायावर तपाला उभे, त्यांच्यामुळं एकही बेडूक दिसेना. बाजूच्या घाणेरीच्या लाल पिवळ्या फुलांवर कॉमन मॉर्मॉन, ब्ल्यू टायगर, कॉमन टायगर, ग्रेट इगल फ्लाई फुलपाखरं घुटमळताना दिसली. इथं या दिवसात इतकी फुलपाखरं कशी? हा प्रश्न चार दिवसापूर्वी इथं आल्यापासून पडलेला. मग त्या घाणेरीजवळ जाऊन निरखून पाहिलं तर त्याखाली भुरुंडी अर्थात हेलिट्रोपियम इंडिका ही वनस्पती. मग बरोबर आहे, ते फुलपाखरांचे नर हेलिट्रोपियमच्या इवल्याशा फुलांवर अल्काइड घेऊन झिंगलेली, इतकी की सहज त्यांच्याजवळ मोबाईल नेऊन फोटो काढला तरी उडत नव्हती. तिथून वर येताना दोन भारद्वाज नेहमीच्या चिंचपट्टीजवळ किड्यांवर ताव मारताना दिसले. पुढं एक एक बाभळी धुंडाळत बरीच पायपीट केल्यावर पावशा दिसला. त्याला टिपत 10-12 झाडं पाठलाग केला. पुढं हा पावशा एका उंच बाभळीवरून गायला लागला, पेरते व्हा पेरते व्हा. हा कॉल स्पष्टपणे टिपला. तो आवाज ऐकून आणि त्याला बघून खूप आनंद झाला. या परिसरात फिरताना पाय थकून जायचे पण मनाचा उत्साह कमी होत नव्हता. चिंचपट्टीच्या बुडक्यात सावलीत बसून मोर केकरायला लागला. जरा जाऊन बघावं म्हणून चार पावलं पुढं चाललो. रोज हमखास प्रणयाराधनेत नाचणारा मोर, त्यांच्याभोवती घुटमळणाऱ्या लांडोर नेहमीच बघत आलो. शिवाय प्रत्येक मोराची नाचण्याची जागाही फिक्स. या ठिकाणी एक हिरव्या मानेचा मोरही पाहायला मिळतो. शिवाय मोराच्या अश्रूंनी लांडोरची गर्भधारणा होते ही मिथक कथा खोटी असल्याचं दिसून आलं. इतर पक्ष्यांप्रमाणेच मोर लांडोरीचं मिलन हे अनेकदा पाहायला मिळालं. बाजूच्या कर्जाडात नेहमी निलिमा या दुर्मिळ पक्ष्याचं दर्शन दिसतं. त्याच्याशी साधर्म्य असणारा एक इवलासा दुर्मिळ होत चाललेला पक्षी काळ्या ओढ्यात पाहायला मिळाला, ज्याचं नाव निखार. इवल्याशा आकाराचा पण नावाप्रमाणेच पोटावरील पिवळ्या लाल रंगामुळं बघता क्षणी आकर्षित करतो.
एकदा मोर टिपत असताना लाल डोक्याचा सुतार पक्षी पाहायला मिळाला. आपल्याकडे बऱ्याचदा हुदहुद हे सुतार पक्षी समजले जाते. हा सुतार पक्षी मात्र या ठिकाणी क्वचितच पाहायला मिळतो. याच बावळीजवळ एकदा मोर टिपताना अनेकदा पेंगणारा रातवा पाहायला मिळाला. पुढे वटक्या बावळीवर एका मोर लांडोरची जागा, बाजूच्या दुसऱ्या वटक्या बावळीवर तांबडची जोड राहते, बाजूच्या वाकड्या बावळीवर पोपटांचा गलका, लाल डोक्यांचे हे टोई पोपट. तसे या परिसरात लाल मानेचे पोपट ही सतत एकामागे एक फिरताना दिसतात. तर कंटेरी होला, छोटा तपकिरी होला, पट्टेरी पटलावा असे पक्षी वेळोवेळी दिसत राहतात. या ठिकाणी फिरताना नाचण भोरड्यांनी गलक्याच्या दिशेनं गेल्यावर चक्क रक्तलोचन घुबडाची बसण्याची जागा माहिती झाली. या ठिकाणी नेहमी दिवसा त्यांची जोडी विश्रांतीला येते. उन्हाळी पानगळीनंतर या घुबडांची जोडी आणि त्यांचे गोंडस पिलू पाहायला मिळाले. याच घुबडाचा माग काढताना एक अतिशय सुंदर पक्षी पाहायला मिळाला, स्वर्गीय नर्तक. तर त्याच वताकडच्या झाडावर निळ्या डोळ्याचा हिरवट काळपट मालकोहा हा आणखी एक दुर्मिळ पक्षी दिसला. तर याच पानगळीच्या काळात कर्कशपणे ओरडण्याच्या आवाजाकडं हँडी रोखला आणि बंचाप्पाच्या समृद्ध अधिवासाची साक्ष देणारा सोनपाठी सुतार दिसला. त्याचा थोडा पाठलाग केला. बंचाप्पा मंदिराजवळ डांबाच्या तारेवर नीलकंठ दिसला. तर तिथल्या मैदानात तरवडावर बसलेला लालेलाल गोरलीचा थवा माझी चाहूल लागताच बाभळीवर विसावला. यावर्षी पहिल्यांदाच बनाच्या परिसरात राखी धनेश दिसला, तोही जोडीनं. एकदा पाणी पुरवठ्याच्या स्टेजवरून झुडपातील जांभूळ पाठीचा शिंजीर टिपताना एक नवीनच पक्षी दिसला, फिकट हिरव्या रंगाचा, तुटक शेळ घालणारा हा पांढऱ्या भुवईचा बुलबुल. जसजसा जून संपत गेला तसतसं पावसाचं प्रमाण कमी असल्यानं गावात शेतात बनात लालसर अळ्यांची संख्या वाढत गेली आणि मग बऱ्याच ठिकाणी पावशा, कारुण्य कोकीळ यांच्याप्रमाणे खाटीकही या अळ्या टिपताना दिसू लागले. या बनात लांब शेपटीचा खाटीक, उदी पाटीचा खाटीक दिसला. या सर्व पक्ष्यांमुळं या कीटकांवर नियंत्रण होत असल्याचं माझ्या लक्षात आलं. जर हे पक्षी नसते तर या जगावर माणसांचं नाही तर या कीटकांचं राज्य असतं. पर्यावरणातील तणांवर कीटकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम पक्षीच करतात. शेतात घरात उंदीर जरी वाढले तरी त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम घुबड करतं. गावाबाहेरच्या पिंपळावर रोज रात्री गव्हाणी घुबडांचा मुक्काम पाहायला मिळतो. अरे ह्याला कोण भेटना झालं या म्हणून आता यो पाखराच्या माग फिरतूया असं म्हणणाऱ्या माझ्या या पक्षी वेडावर हसणाऱ्यांना भीक न घालता भटकत राहिलो. म्हणूनच कृष्णाकाठच्या या वैविध्यपूर्ण आणि संपन्न अशा पक्षी विश्वाची ओळख मला या लॉकडाऊनच्या काळात झाली.